जेव्हा जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न हा शब्द तुमच्या कानावर येत असतो त्या प्रत्येक वेळेस एक व्याख्या स्टुडंट जे आहेत त्यांना लक्षात येते म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात किंवा एका विशिष्ट कालखंडात देशात उत्पादित करण्यात आलेल्या अंतिम वस्तू व सेवांची दुहेरी मोजदात होऊ न होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय आता जेव्हा जेव्हा इशू मोजमापाचा येतो त्या प्रत्येक वेळेस काही ना काही अडचणी येत असतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या तात्विक अडचणी आजच्या क्लासमध्ये आपल्याला पाहायचे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येणाऱ्या व्यवहारिक अडचणी अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक हा असणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित शेवटपर्यंत पहा खूप काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ऑल राईट right, याच्या अगोदरची जर व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहूया चॅनलवर अवेलेबल आहेत जेणेकरून तुमचा बेनिफिट होईल आणि आहे अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल सर्वात पहिलं इथं काय सांगण्यात आलेलं चेक करा की राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादकाची पूर्ण आणि खात्रीशीर सांख्यिकीय माहिती संकलित करताना अनेक अडचणी येतात त्यापैकी काही अडचणी पुढील प्रमाणे आहेत सांख्यिकीय माहिती म्हणजेच काय की हिसाब किताब जेवढेही व्यावसायिक आपल्या इंडियामध्ये बिजनेस वगैरे करतात त्यातले ऑन अँड ॲव्हरेज आउट ऑफ हंड्रेड ट्वेंटी टे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट लोक असे आहेत की त्यांच्या मध्ये होणारी सर्व आकडेवारी जी आहे ते पद्धतशीरित्या रेकॉर्ड करत आहेत बाकी सेवंटी फायव्ह पर्सेंट जे आहेत त्यांना काही कारणास्तव सांख्यिकीय आकडेवारी माहिती संकलित करता येत नाहीये आणि सांख्यिकीय माहिती संकलित न झाल्यामुळे सांख्यिकीय माहिती त्यांच्याजवळ नसल्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणी येत असतात आता त्यातली पहिली अडचण आहे दुहेरी गणनेची समस्या आता दुहेरी गणनेची समस्या म्हणजे काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम हे निश्चित करणे अवघड असते आता वस्तू मध्यम आहे की अंतिम याच्याबद्दल तुमच्या पुस्तकात एक्झाम्पल सांगलेला आहे मी एक एक्झाम्पल सांगेन समजा एखाद्या देशामध्ये गव्हाचं उत्पादन झालं आणि त्या गव्हाचं रूपांतर जर पिठात करण्यात आलं आणि ते जर पीठ ब्रेड बनवण्यासाठी गेलं तर पीठ जे आहे ते मध्यम वस्तू आहे कारण पीठाचं रूपांतर आपल्याला अंतिम वस्तू म्हणजे ब्रेड मध्ये करायचं आहे त्यामुळं मोजमाप करताना अडचण येऊ शकते समजा तेच जर पीठ एका बेकरी मध्ये न जाता एखाद्या घरामध्ये गेलं तर डायरेक्ट त्याची चपाती होईल चपाती हो हे स्वतःच्या वापरासाठी करतात त्यामुळे त्याचा मोजमाप अंतिम वस्तू मध्ये करता येऊ शकत नाही त्यावेळेस पीठच अंतिम वस्तू असेल म्हणजे दुहेरी वस्तूचं मोजमाप होत असताना किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना दुहेरी मोजदात हे खूप मोठी एक अडचण असते कारण एकच वस्तू काही वेळेस अंतिम असते आणि काही वेळेस अर्धसिद्ध असते आता उदाहरणार्थ एमआरएफ कंपनीचं नाव ऐकलेलं आहे तुम्ही एमआरएफ टायर्स तर एमआरएफ कंपनी किंवा सीएट असेल अशा अनेक कंपन्या टायर्स बनवत असतात आता टायर्स बनवणाऱ्या कंपनीसाठी टायर हे अंतिम वस्तू असते बट तेच जर टायर एखाद्या कार मॅन्युफॅक्चरकडे गेलं तर त्या कार मॅन्युफॅक्चरसाठी टायर जो आहे तो अर्धसिद्ध किंवा मध्यम वस्तू असते कारण त्या टायर विकल्यानंतर पैसे मिळणार ना नाहीत हो, कार मॅन्युफॅक्चरला हो। त्या टायर जमवतो त्या कारला जोडतो त्यावेळेस अंतिम वस्तू होते त्यामुळं आता राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्या टायर कंपनीचं टायर मोजायचं का कारच्या एकूण किंमतीत टायरची किंमत आहे हे राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचं ही सर्वात मोठी अडचण असते तेच इथं सांगण्यात आलेलं आहे चेक करा एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम हे निश्चित करणे अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची गणना दोनदा होण्याची भीती असते आता राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एक भीती असते की जर तुम्ही त्या टायरचं मोजमाप एमआरएफ कंपनीमध्ये केलं तर मग तुम्हाला त्या टायरचं जे मोजमाप आहे ते त्या कार कंपनीच्या कारच्या प्राइस तुम्हाला मायनस करावं लागेल किंवा एम आर एफ कंपनीचं टायरचं प्राइस न मोजता डायरेक्ट त्या कारची प्राइसमध्येच टायरची किंमत तुम्हाला ऍड करावी लागेल त्याच्यानंतर आहे त्यामुळे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न अनेक पटींने अधिक दिसते समजा एकच टायर तुम्ही दोन्ही वेळेस मोजमाप केलात एम आर एफ कंपनीनं फायनल प्रॉडक्ट म्हणून पण मोजमाप केलं आणि तेच कार तेच जे टायर आहे टाटा कंपनीच्या कारमध्ये वापरण्यात आलं आणि कारच्या किमतीमध्ये जे टायर लावण्यात आलं तर मग राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते एकाच टायरचं दोन वेळेस मोजमाप होऊ शकते ओके okay? त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व आता ह्याच्यामध्ये नॉन मोनिस्ट सेक्टर्सचं एक्झिस्टन्स असतं आपल्या देशामध्ये आस्तागायत नाईन्टी फायव्हर्सेंट देशामध्ये सर्व जे क्षेत्र आहे ते मौद्रिक आहे मौद्रिक क्षेत्र म्हणजेच काय की जिथं सर्व व्यवहार पैशाच्या सहाय्यानं होत असतात बट टिल टिलनाव भारतातल्या काही भागामध्ये आणखी व्यवहार जे आहेत ते पैशाच्या स्वरूपात होत नाहीयेत आहेत ह्याच्याबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा भारतासारख्या विकसनशील देशात म्हणलेला आहे विकसनशील म्हणजे काय असा देश की जो प्रगतीपथाच्या मार्गावर आहे विकसित नाही विकसित होत आहे बरोबर आहे विकसनशील आहे देशात मोठ्या प्रमाणावर अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे असं सांगण्यात आलेलं आहे फायव्ह सुद्धा खूप मोठा भाग होऊ शकतो ओके त्याच्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे शेती व्यवसाय अजूनही उदरनिर्वाहासाठी केला जातो शेती उत्पादनाचा बराच मोठा भाग वैयक्तिक उपभोगासाठी वापरला जातो तसेच उत्पादनाचा काही भाग इतर वस्तू आणि सेवांच्या बदल्यात विनिमय केला जातो आज आपल्या भारतामध्ये शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालापैकी खूप सारे ठिकाण जे नॉन मॉनिट नॉन मॉनिटरी सेक्टर्स आहेत जगातल्या जवळही शेतकरी असू दे किंवा भारतातले शेतकरी असू दे जर त्याच्या शेतामध्ये शंभर टक्के माल पिकत असेल तर शंभर टक्क्यापैकी तो सत्तर टक्के तो पन्नास टक्के माल विकतो उरलेला जो माल आहे त्याचा हिसाब किताब देशाच्या सरकारकडे जात नाही देशाचं सरकार त्याच्याविषयी अंदाजित माहिती घेऊन टाकत असते उदाहरणार्थ एका शेतकऱ्याकडे जर शंभर किलो गहू पिकलं आणि सत्तर किलो त्यांना मार्केटमध्ये विकलं राहिलेला तीस किलो पैकी तो पंधरा किलो जो आहे तो स्वतःच्या उपभोगासाठी करून घेऊ शकतो प्लस राहिलेला पंधरा टक्के आहे तो दुसऱ्या एका शेतकऱ्याला जाऊन गव्हाच्या जा बदल्यात त्याच्याकडून साखर घेऊ शकतो किंवा ज्वारी घेऊ शकतो विनिमय होऊ शकतो तर ह्या उरलेल्या ज्या तीस टक्के जो आहे शंभर टक्के उत्पादन झालं सत्तर टक्क्याने त्यानं बाजारात विकून टाकला गहू घे तीस टक्के आहे तीस पैकी पंधरा स्वतःच्या वापरासाठी घेतला आणि पंधरा टक्के केला मग अशा जो तीस टक्क्याचा पोर्शन आहे त्याची नोंद देशाच्या सरकारकडे राहत नाही त्यामुळं ते सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नातील एक अडचण आहे जिथं नॉन मॉनिटरी सेक्टर आहे म्हणजे काही उत्पादन जो आहे तो स्वतःचा वापरण्यासाठी घेण्यात येतो किंवा त्याचा विनिमय केलं जात हे मोजमाप जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्नात केल्या जाऊ शकत नाही ते करत असताना मोजमाप करत असताना अडचण येत आहेत ओके त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे अशा उत्पन्नाचे सॉरी अशा उत्पादनाचे आणि उपभोगाचे मापन राष्ट्रीय उत्पन्नात केल्या जाऊ शकत नाही कारण सरकारकडे त्याच्या संबंधी जे आहे ते योग्य माहिती नसते तिसरं पॉईंट याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी अपुरी म्हणजे काय अपुरी म्हणजे इनकम्प्लेट आणि अविश्वसनीय नॉन ट्रस्टेबल जे फिगर्स गव्हर्नमेंटकडे असतात आता याच्यामध्ये काय सांगण्यात आपल्याला चेक करा विकसनशील देशात विकसनशील देशात, देशात उत्पादन आणि खर्चाविषयी पुरेशी आणि अचूक माहिती उपलब्ध असते शेती मत्स्य व्यवसाय पशुपालन वने उत्पादने किरकोळ व्यवसाय बांधकामावरील कामगार छोटे व्यवसाय इत्यादीच्या संबंधी अचूक व विश्वासार्ह माहिती असते उदाहरणार्थ शेती हा बिझनेस जो आहे हा टॅक्स फ्री करण्यात आलेला आहे त्यामुळे खूप सारे शेतकरी जे आहेत ते त्यांच्या सेपरेट सेट ऑफ बुक्स मेंटेन करत नाही ते डायरेक्ट जे पण शेतीसाठी लागतो वगैरे आता नफा किती झाला तोटा किती झाला हे जाणून घेण्यासाठी काही शेतकरी जे आहेत ते डायरी वगैरे मेंटेन करतात बट त्यातल्या त्यात खूप सारे भारतातील शेतकरी जे आहेत ते आ, बुक्स ऑफ अकाउंट्स लेखा पुस्तके मेंटेन करत नाहीत त्यामुळे गोवर्नमेंट जवळ त्यांची आकडेवारी नसते त्यातल्या त्यात, त्यात मत्स्य व्यवसाय करणारे जे माशा पकडून तळ्यामधून नदीतून समुद्रातून माशा वगैरे पकडतात आणि बाजारामध्ये जाऊन विकतात खूप जणांकडे त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट नसतात अशा मुळे अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी यांच्याजवळ असल्यामुळं गव्हर्नमेंटकडे एक्झॅक्ट माहिती त्याच्याकडे जात नाही आता ह्या सर्वांबद्दल विचार करत असताना एक वेळेस स्वतःकडेच आपण पाहायचंय तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन वगैरे करत असताना कधी ना कधी तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागेल असेल ओके तुमच्यापैकी मी गॅरंटीड देऊन सांगतो नाईन्टी फाय पर्सेंट ऑफ स्टुडंट असे आहेत ज्यांनी स्वतःच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावर स्वतःचं जे उत्पन्न आहे ऍक्च्युअल उत्पन्नापैकी कितीतरी पट कमी उत्पन्न तुम्ही त्याच्यावर लिहिलेलं आहे आता जेव्हा जेव्हा तुमच्या फॅमिलीच्या तुमच्या परिवाराच्या उत्पन्नाविषयी गव्हर्नमेंट चर्चा करेल त्यावेळेस तीस पस्ती हजार पस्तीस हजार नव्वद हजारच उत्पन्न त्यांना त्यांच्यावर दिसेल अशी अर्धवट आणि अविश्वसनीय आकडेवारी गोवर्नमेंटकडे जात असते त्याच्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते ऍक्च्युअल मध्ये निघत नाही खूप कमी राष्ट्रीय उत्पन्न दाखवत असते इथं तेच सांगण्यात आलेलं आहे पुढे काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा अचूक इत्यादीच्या उत्पादनासंबंधी अचूक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध नसते उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन अं करताना अनर्जित उत्पन्नासंबंधीची माहिती ग्रामीण व शहरी भागातील उपभोग आणि गुंतवणुकीचा खर्च या देखील माहिती उपलब्ध नसते त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची नेमकी आकडेवारी नसते आता या सर्व सेक्टर बद्दल जे मी आता इथं थोड्या वेळाखाली वाचले होते यांच्या जवळ असणारे उत्पन्नाचे उत्पन्न ऍक्च्युअल उत्पन्नापेक्षा कमी असते लेखा पुस्तके ते मेंटेन करत नसतात त्यामुळं यांनी केलेली गुंतवणूक यांनी केलेला खर्च या संबंधी गव्हर्नमेंटला अर्धवट अपुरी माहिती मिळत असते ते सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचे एक महत्वपूर्ण अडचण आहे त्याच्यानंतर आहे घसारा आता घसारा जो आहे तो एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून आ, वजा करण्यात येतो म्हणजे जेही राष्ट्रीय उत्पादन आपण फाइंड आउट करता जीडीपी वगैरे त्यावेळेस ते घसारा आपण मायनस करत असतात राईट आता घसारा बद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे की जेवढेही उत्पादन संस्था आहेत ते उत्पादन संस्था जवळ असणाऱ्या संपत्तीवर दैनंदिन वापर केल्यामुळं झीज होत असते आणि ते झीज झालेली झीज आहे घसारा ते वजा करत असतात आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा सर्वात पहिले इथे सांगण्यात आलेलं तुम्हाला भांडवली वस्तू आता भांडवली वस्तू म्हणजे काय भांडवली वस्तू म्हणजे उत्पादन संस्थेजवळ असणारी संपत्ती किंवा ऍसेट्स राईट भांडवली वस्तूंच्या वापरामुळे भांडवली वस्तूंची जी झीज होते त्याचे मापन करणे अवघड असते उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज भांडवली मालमत्तेच्या तांत्रिक आयुष्य भांडवली वस्तूंचा वापर व वा भांडवली वस्तूंचे स्वरूप व वस्तूंची नियमित आणि काळजीपूर्वक देखभाल इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असते खूप मोठा पॉईंट आहे में आता मी याला थोडक्यात तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय ओके गिव्ह मी जस्ट वन मिनिट ऑफ टाइम आपल्या भारतामध्ये जेवढेही बिझनेसेस आहेत प्रत्येक व्यवसायामध्ये भांडवली वस्तू असतात बरोबर आहे आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे सपोज आज आहे दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही जर व्यवसायाच्या वापरासाठी एक मोटर कार जर घेत असाल ओके आणि आज त्या मोटर कारची किंमत आहे दहा लाख रुपये दहा लाख रुपयेची मोटर कार, कार तुम्ही घेतलीत आणि दैनंदिन वापरासाठी व्यवसायासाठी डिलिव्हरी करण्यासाठी वस्तूचं उत्पादन करत असताना दळणवळणसाठी तुम्ही त्या वापर केलात दैनंदिन वापरण करत असल्यामुळे त्याची झीज होत असते बरोबर आहे आता ही जे झीज आहे ते दोन प्रकारचे असते आता ज्यांचा अकाउंट आहे अकरावीला मध्ये होते त्यांना माहितीये की एक जीज आपण कॅल्क्युलेट करत असतो ते म्हणजे फिक्स कॅपिटल मेथड नुसार आणि दुसरी जी असते ते फ्लक्चुएटिंग कॅपिटल मेथड नुसार आपण जीज वगैरे काढत असतो किंवा रिड्युसिंग बॅलन्स मेथड किंवा डिमिनिशिंग बॅलन्स मेथड म्हणतात दोन्ही दोन्हीमध्येही काय होते दहा लाखाची जर एक कार असेल त्याच्यावर आपण घसारा आकारत असतो आता घसारा आकारताना काही काही व्यवसाय मालक काय करतात सुरुवातीला दहा टक्के घसारा आकारतात म्हणजे याच्यावर निघेल एक लाख रुपये ऑल राईट मग तुमच्या कारची किंमत किती झाली नऊ लाख दोन हजार पंचवीस मध्ये एक वर्ष ज्यावेळेस कंप्लीट होईल त्या वर्षी ओके दुसऱ्या वेळेस पण त्याच प्रकारे घसारा आकारत असतात नऊ लाख आलं त्याच्यानंतर पुन्हा आणखी एक वेळेस वापरल्यानंतर दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार कधी दोन हजार सव्वीस मध्ये जेव्हा ते घसारा आकारायला स्टार्ट करतात त्यावेळेस काही व्यावसायिक जे आहेत फिक्स कॅपिटल मेथडचा वापर करतात फिक्स कॅपिटल मेथड ज्याच्यानुसार वापस घसारा जो आहे एक लाख निघतो म्हणजे सुरुवातीला जेवढं घसारा काढला होतं तेवढच घसारा त्याच्यावर ते काढला जातो घसारा म्हणजेच काय की ऍसेटचा वापर केल्यामुळं होणारी जीज ऑलराइट right, सुरुवातीला पण आपण याच्याबद्दल डिस्कशन केलेला आहे जे अकाउंट मध्ये आहेत त्यांना इझिली सर्व गोष्टी माहीत होतात आता काही काही व्यापारी काय करतात दुसऱ्या वर्षी दोन हजार सव्वीस साली घसारा ऍक्च्युअल किमतीवर काढतात म्हणजे नऊ लाख वर दहा टक्के काढतात जे की येईल नव्वद हजार रुपये जे की किती येईल नव्वद हजार रुपये मग अशा वेळेस तुमच्या ऍसिडची किंमत किती होते आठ लाख दहा हजार होते हे कोणती मेथड आहे ही आहे रेड्यूसिंग रिड्युसिंग बॅलन्स मेथड राईट किंवा दुसरं नाव आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथड असं सुद्धा ह्याला म्हणतात ज्याच्यामध्ये दरवर्षी घसारा ऍक्च्युअल किमतीनं काढण्यात येतो आणि फिक्स कॉस्ट मेथड नुसार किंवा स्ट्रेट लाईन मेथड नुसार पहिल्या वर्षी जेवढा घसारा असतो दोन हजार पंचवीस ला किती होता एक लाख दुसऱ्या वर्षी पण तेवढाच असतो आता काही काही कंपन्या ज्या आहेत या पद्धतीनुसार घसारा काढतात काही कंपन्या या पद्धतीनुसार घसारा काढत असतात त्याच्यामुळं घसाराची रक्कम जी वजा होत आहे त्यावर सुद्धा कधी कधी डाऊट येत असत जर अं जो व्यक्ती जो संपत्तीचा वापर करायलाय राईट जो व्यक्ती संपत्तीचा वापर करायलाय त्यानं जर व्यवस्थित संपत्तीची हाताळणी वगैरे केली योग्य पद्धतीने जर संपत्तीचा वापर केला तर नक्कीच ते संपत्तीचे जे आयुष्य आहे ते नक्कीच जास्त होते वाढू शकते बट जर त्या व्यक्तीनं त्या संपत्तीचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर नक्कीच ही संपत्ती खराब होऊ शकते आता उदाहरणार्थ इथं आपण एक गाडी घेतलं होतं बरोबर आहे मोटर कार व्यवसायामध्ये होणाऱ्या वस्तूचं नियान करण्यासाठी किंवा दळणवळण करण्यासाठी आपण आपल्या व्यवसायामध्ये ही जर वस्तू मोटर कार व्यवस्थित वापर केलं चांगल्या रस्त्यावर वगैरे चालवलं तर या मोटर कारचं आयुष्य वापरते दीर्घकाल ती संपत्ती आपल्या व्यवसायात राहू शकते बट तुम्ही खड्ड्यातून वगैरे गाडी घातल वेळेवर सर्व्हिसिंग वगैरे केली नाही तर नक्कीच तुम्हाला ती संपत्ती दीर्घकाळापर्यंत टिकणार नाही हे या मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे ओके त्याच्यानंतर okay? इथं काय सांगण्यात आलेलं आहे भांडवली वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे घसारा मोजण्याची एक समान सामायिक स्वीकार्य असं प्रमाणदर अस्तित्व नाही घसारा मोजण्यासाठी बरेच गोष्टी ग्रहित धराव्या लागतात त्यामुळे घसाराची रक्कम अचूक रक्कम उपलब्ध होणे अवघड असते घसारा कॅल्क्युलेट करत असताना जसं की आता मी सांगितलंय काही लोक फिक्स कॉस्ट प्राइस मेथडचा वापर करतात काही लोक स्ट्रेट लाईनचा वापर करतात दोन्ही एकच काही डिमिनिशिंग काय रिड्युसिंग वापरत असतात याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही आणखी त्या संपत्तीत भर टाकला तर मग घसाळ्याची रक्कम आहे ती वेगवेगळी निघू शकते आता ज्यांचं अकाउंट असेल त्यांना माहित आहे कधी कधी आपण डिप्रिशिएशन कॅल्क्युलेट करत असताना घसारा ओपनिंग अॅसेटवर फाइंड आउट करतो आणि कधी कधी पर्चेस ड्युरिंग द असेल तर मग ओपनिंगवर वर्षभराचं पर्चेस ड्युरिंग द इयरच त्या डिलेल्या डेट पासून सहा महिन्यापर्यंत कॅल्क्युलेट करत असतो आणि हे कॅल्क्युलेट करत असताना मध्येच जर आपण ती संपत्ती विकली तर मग वापस आपले आणखी कॅल्क्युलेशनचे वांदे होत असतात त्यामुळे घसाराची अॅक्युरेट रक्कम निघणं पॉसिबल राहत नाही ओके आता काही आर्ट स्टुडंट हा व्हिडिओ पाहत असतील जे की हार्डली uh, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की एक्झॅक्टली exactly घसारा म्हणजे काय थोडक्या साध्या सोप्या भाषेत सांगतो समजा तुमच्या मोबाईलची किंमत आहे वीस हजार रुपये आणि आज जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही तो मोबाईल खरेदी केला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सहा महिने वापरलात जानेवारी दोन हजार पंचवीस आलं सहा महिन्यामध्ये तुमच्या त्या मोबाईलची किंमत वीस हजारच असणार का नाही सर कारण ते मागच्या सहा महिन्यापासून मी मोबाईल वापरत आलेलो आहे त्याची किंमत नक्कीच आज बाजारपेठेमध्ये वीस हजारपेक्षा कमी असेल बारा तेरा हजारला तो मोबाईल जाईल म्हणजेच तो जो सात हजार रुपये आहे तो तुमच्यासाठी घसारा आहे एखाद्या संपत्तीचं दैनंदिन रेग्युलर व्यवसायामध्ये उत्पादन करत असताना वस्तूचं प्रोडक्शन वगैरे करत असताना जर वापर केल्यामुळे जे भांडवली झीज होते त्याला काय म्हणतात घसारा आता ही घसाराची रक्कम फाइंड आउट करणे अवघड असते ऍक्च्युअल किंमत ओके त्याच्यानंतर आहे भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा कॅपिटल प्रॉफिट किंवा कॅपिटल गेन और कॅपिटल लॉस थोडक्यात इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की मालमत्ता धारकांना मागणीतील बदलामुळे किंवा बाजारभावात वाढ झाल्यामुळे जो भांडवली लाभ होतो किंवा बाजारात बाजारभावात घट झाल्यामुळे जो भांडवली तोटा होतो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही आता उदाहरणार्थ आपल्या व्यवसायाचे जे ताळेबंद असतात राईट आपल्या व्यवसायाच्या ताळेबंदामध्ये किंवा बॅलन्सशीट मध्ये आपण आपल्या शेतजमिनीची किंमत लावतो लँड आणि त्याची किंमत जी आहे आपण वीस लाख लावतो बट अचानकपणे त्या एरियामध्ये जिथं आपली जमीन आहे तिथं मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत आहे मग हळूहळू हळूहळू काय होते त्या वीस हजारचे वीस लाखाची जी किंमत आपण आपल्या बॅलन्सशीट मध्ये दाखवली आहे जमिनीची त्याची किंमत रातोरात वाढून अठ्ठावीस लाख होते बट हे आप आपण आपल्या ताळेबंदात दाखवत नाही त्याच्यामुळं देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्नात आहे कुठं ना कुठं अं देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात अचूक माहिती जात असते आपली किंवा समटाईम्स आपल्या हो व्यवसायात ज्या वस्तूची आपण विक्री करत असतो किंवा जे संपत्ती आपल्या जवळ असते त्याचे रातोरात मागणी कमी होत असते लोकांचा त्या वस्तूवर विश्वास उडत असतो आपण ती वस्तू पाचशे रुपयाला घेतलं बट त्याची किंमत मार्केटमध्ये दोनशे झाली तर आपल्यासाठी तीनशे रुपये काय आहेत कॅपिटल लॉस आहेत त्याची सुद्धा रोज राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही कारण चालू आणि आर्थिक व्यवहारांमुळे हे बदल घडून येत असतात थोडक्यात सांगायचं असेल आणखी एक वेळेस मी सांगतो जसं की आहे सोनम ओके एका दुकानदारानं दहा तोळ्याचं सोनं खरेदी केलं पासष्ट हजारच्या बाजारभावानं आणि साडेसहा लाख रुपये त्याला खर्च झाला एक तोळा पासष्ट हजार दहा तोळ्याचे साडेसहा लाख रुपये खर्च झाले बरोबर पण पन अचानकपणे मार्केट कोसळलं आणि सोनं पासष्ट हजार वरून छप्पन हजार वर आलं तर त्याच्या दहा तोळ्याची किंमत होते पाच लाख साठ हजार मग आता हे जे लहानले ला नवद हजारचं लॉस आहे त्याची नोंद राष्ट्रीय उत्पन्नात होते का होत नाही किंवा अचानकपणे रातोरात प्रॉफिट झालं भाव वाढला तर त्याची नोंद राष्ट्रीय उत्पन्नात होते का होत नाही कारण हे सर्व गोष्टी कशामुळे असतात चालू आर्थिक व्यवहारांमुळे बदल घडून होत असतात ज्यालाच काय म्हणतात भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा जिथं जिथं अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये तुम्हाला असं पुस्तकामध्ये अगोदरपासूनच हायलाईट करून आलेला आहे त्या गोष्टीवर थोडस भर द्यायचं आहे कारण त्या गोष्टीचा अर्थ एकच नाही अनेक अर्थ होऊ शकतात ओके डन त्याच्यानंतर आहे निरक्षरता आणि अज्ञान आता निरक्षरता आणि अज्ञान हा खूप मोठा इशू आहे याच्यामुळे भारत जो आहे तो खूप मागे राहत आहे ओके काय काय नाही चेक करून घ्या याच्यामध्ये काय सांगण्यात आहे विकसनशील देशात बहुत छोटे उत्पादक बहुतांश छोटे उत्पादक निरक्षर आणि अज्ञानी असतात त्यामुळे ते आपल्या उत्पादना संबंधीची नोंदी ठेवू शकत नाहीत भारत देशामध्ये आज मेजॉरिटी ऑफ बिझनेसमॅन जे आहेत त्यांना व्यवहार करता येतो पैशाचे नोटा वगैरे कळत असतात पण निरक्षर आणि अज्ञान असल्यामुळं इन विच सेन्स इन सेन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन आता एवढेही येडे लोक नाहीत की ज्यांना हजाराची सॉरी पाचशेची नोट दोनशेची नोट शंभरची नोट कळणार नाही बट व्यवसायात झालेले व्यवहार नोंदी करण्यासाठी जेवढं ज्ञानाची गरज असते ते ज्ञान त्यांच्याजवळ नसल्यामुळं त्यांना अज्ञान असं म्हणलं आहे आणि सम पार्ट ऑफ पीपल निरक्षर आहेत त्यांना पैसे कळतात पण लिहिता वाचता येत नाही राईट त्यामुळे ते आपल्या उत्पादना संबंधीच्या नोंदी ठेवू शकत नाहीत म्हणून स्वतःच्या उत्पादनाची किंवा उत्पादन मूल्याची माहिती ते देऊ शकत नाहीत भलेही ते प्रॉफिटेबल बिझनेस करायला बट त्यांना लिहिता वाचता येत नसल्यामुळं ते अकाऊंट्स मेंटेन करत नाहीत मग अकाउंट मेंटेन करत नसल्यामुळं उत्पादनाची किंवा उत्पादन मूल्याची माहिती ते दे गव्हर्नमेंटला देऊ शकत नाहीत म्हणजेच त्यांचे उत्पादने उत्पादनाचे अंदाजे व्यक्त केले जाते म्हणजेच काय आ, उत्पादन म्हणजे काय त्यांनी केलेल्या मालाचं उत्पादन आणि अर्जित उत्पन्न म्हणजे त्यांनी कमवलेलं उत्पन्न ह्याची नोंद जी आहे ते अंदाजित करण्यात येते जसं की मी सांगितलेलं आहे काही काही जण निरक्षर आ, साक्षर असून सुद्धा उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्यांचा आणखी उत्पन्न नव्वद हजार आहे काही निरक्षर असून गरजेपेक्षा जास्त नफा कमवत असून निरक्षर आणि अज्ञानाच्या अभावी ते त्यांच्या व्यवसायाचं उत्पादन मूल्य काढू शकत नाहीत उत्पादनाविषयी माहिती नोंद करू शकत नाहीत त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला जे आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीला अंदाजित उत्पन्न त्यांचं नोंद करावं लागतं त्याच्यानंतर आहे व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव व्यावसायिक विशेषीकरण म्हणजे काय बिझनेसमध्ये स्पेशलायझेशन कुठं ना कुठं अभाव आ, मिसिंग असतं आपल्या व्यवसायात कुठं ना कुठं स्पेशलायझेशन नसतात काय सांगण्यात आलेलं आहे विकसनशील देशात म्हणजे विकसनशील देश म्हणजे कोणता देश जो देश विकासाच्या मार्गावर आहे प्रगतीपथावर आहे विकसनशील देशात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव असल्याने उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अडचणी येतात उदाहरणार्थ विकसनशील देशात शेतकरी या प्रामुख्या व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय कुक्कुट पालन कपडे शिवणे इत्यादी व्यवसाय देखील करत असतात ज्याला आपल्या भाषेमध्ये म्हणतात जोडधंदा भारतामध्ये असे खूप सारे शेतकरी आहेत ते शेती बरोबरच काही इतर जोडधंदा करतात जसं की दुग्ध व्यवसाय दूध व्यवसाय म्हणजेच काय आ, मशा वगैरे घेऊन दूध विकणं कुक्कुट पालन कपडे शिवणे इत्यादी छोटा मोठा जोडधंदा वगैरे असतो किंवा ट्रॅक्टर असतात लावून देणं वगैरे असतात किंवा शेतामध्ये हलर वगैरे नेणं असतो नांगरणी पेरणी खुरपणी हे त्यांच्या ट्रॅक्टर मार्फत मशीनी मार्फत वगैरे करण्यात येत असतात हे शेतकऱ्यांचे जोडधंदे असतात इतर व्यवसाय देखील करतात आणि ह्याला सोडून असे अनेक व्यवसाय जे आहेत ते शेतकऱ्यांमार्फत करण्यात येतं इतर व्यवसायापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना दिली जात नाही आणि या शेती व्यवसाय करणाऱ्या मार्फत जे इतर जोडधंदे ते करतात त्यापासून मिळणाऱ्या सुद्धा आ, उत्पन्न त्यांची माहिती शेतकऱ्यांमार्फत दिली जात नाही त्यामुळं देशाचे खरे उत्पन्न समजत नाही असं या पॉइंटचं म्हणणं तुमच्या पुस्तकामध्ये दे देण्यात आलेलं आहे जे की कुठे ना कुठेतरी सत्य आहे कुठे ना कुठेतरी अर्धसत्य आहे आता जेव्हा पुस्तकामध्ये दिलेली माहिती असते त्यावेळेस वास्तिक बाबा हा खरंच आहे आता व्यवसाय करायला म्हणजे उत्पन्न असेल बट जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल शेतकऱ्यांना विचारता मग ते सांगतात की जोडधंदा हा आम्हाला करायची इच्छा नसताना देखील करावं लागत आहे कारण शेतीमध्ये जर आम्ही पीक पीक वगैरे पेरलत किंवा पेरणी वगैरे केलं तर शेतीपासून मिळणारं जे उत्पन्न आहे झिरो आहे कारण खूप साऱ्या शेतकऱ्यांची कॉन्स्टंटली कंप्लेंट असते ऍक्च्युअल पोझिशन बद्दल की शेतीमध्ये उत्पादन वगैरे नाहीये त्या अभावी आम्हाला जोडधंदा करावा लागत आहे बट पुस्तकामध्ये काय सांगण्यात शेत आलेलं आहे की शेतकऱ्यांना शेतीतून उत्पन्न मिळतंच बट त्याचबरोबरचे जे जोडधंदा करायला त्यापासून पण उत्पन्न मिळाले शेतीवरच्या बिझनेसला झिरो टॅक्स साईड इनकम थ्रू जे अर्न करायला त्याच्याबद्दल सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात नोंद नाही ना म्हणजे थोडक्यात काय की व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव आपल्या देशामध्ये असतो बट जेव्हा आपण ऍक्च्युअल लाइफ बद्दल बोलतो आता माझ्या क्लासमध्ये खूप सारे शेतकऱ्यांची मुलं वगैरे आहेत पालकांसोबत माझं बोलणं चालू असतं ते कंटिन्युअसली ते मला सांगत असतात की सर शेतीचं खूप अवघड आहे शेतीचं खूप अवघड आहे बट त्या शेतकरी पुत्रांना किंवा विद्यार्थ्यांना मी सांगतो की शेतीमध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त इन्कम जनरेट करता येऊ शकते बट आपल्यासारखे म्हणजे जे, जे नेक्स्ट जनरेशन आहे तुम्ही जर नोकरीचा नाव सोडून शेतामध्ये पडलात आणि आधुनिक पद्धतीने सुद्धा शेती केलीत तर पुढच्या येणाऱ्या दहा वर्षामध्ये तुम्ही नेक्स्ट करोडपती होऊ शकता आज दोन हजार तेवीस चोवीस चालू आहे दोन हजार पन्नास मध्ये ज्याही व्यक्तीला एक, एक एकर दोन एकर जमीन असेल तो सर्वात मोठा माणूस या जगामध्ये असेल ह्या एवढ्या पॉईंटचं मी कन्क्ल्युजन करून मी सांगतो ओके त्याच्यानंतर आठवा आहे मालाच्या साठ्याचे मूल्य आता मालाच्या साठ्याच्या बद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की उत्पादकाकडे कच्चा माल उत्पादकाकडे कच्चा माल आ, मध्यम वस्तू अर्धसिद्ध वस्तू आणि अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे माल साठा वय मध्यम वस्तू म्हणजेच काय अर्धसिद्ध म्हणजे अंतिम वस्तू म्हणजेच काय आता गव्हाचं जर उत्पादन झालं आणि गव्हाचं उत्पादन जर तुम्ही पिठामध्ये केलं तर पीठ हे मध्यम वस्तू झाली पिठामध्ये तुम्ही पाणी मिसळून त्याचं मलिदा वगैरे केलं किंवा चपात्या करत असताना आई आपल्या चपात्या करून चपातीचं पीठ वगैरे ठेवते राईट पाणी वगैरे टाकून ते अर्धसिद्ध वस्तू झाली आणि त्याच पिठाला जेव्हा तुम्ही ओव्हन मध्ये टाकून गरम करता त्यातून ब्रेड जे निघते ते अंतिम वस्तू झाली आता एखाद्या उत्पादकाजवळ अशा ह्या मध्यम अर्धसिद्ध अर्धसिद्ध म्हणजे काय ज्याचं अर्धवट प्रोडक्शन वर्क इन प्रोग्रेसमध्ये असणारी वस्तू आहे ओके अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे मालसाठा होय मालसाठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राशी उत्पन्नात केला जातो आता सकारात्मक बदल आणि नकारात्मक बदल म्हणजेच काय काही काही वेळेस अं जे अर्धसिद्ध वस्तू असतात त्याच्या साहाय्याने जेव्हा उत्पादन करायला जातात म्हणजे पिठाचं रूपांतर जेव्हा तुम्ही ब्रेड मध्ये करत असता तर काही काही वेळेस जे आहे ते उत्पादन प्रक्रिया होत असताना मध्येच ब्रेड वगैरे खराब वगैरे निघतं किंवा आलू घासून तुम्ही त्याचं चिप्स वगैरे करत असता तर काही चिप्स जे आहेत ते खराब वगैरे निघत असतात म्हणजे थोडक्यात नकारात्मक आणि सकारात्मक बदल म्हणजे प्रोडक्शन करत असताना काही वस्तू चांगल्या प्रकारे उत्पादित करण्यात येतात आणि काही वस्तू प्रोडक्शन करत असताना ॲटोमॅटिकली प्रोडक्शन मध्ये यांत्रिक चुका झाल्यामुळे ते वस्तू खराब होत असतात याचा सुद्धा समावेश राष्ट्रीय उत्पादनात केला जातो आता सपोज एक टायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ओके okay. टायरचं रूपांतर करत असताना किंवा टायरचं प्रोडक्शन करत असताना अचानकपणे काही बिघाड झाला आणि योग्य पद्धतीने जर टायरचं प्रोडक्शन झालं नाही तर मग ते झालं बदल आणि सकारात्मक बदल म्हणजे ऍक्च्युअल मध्ये टायर जो आहे तो योग्य प्रमाणात झालं ओके okay. माल मालसाठ्याच्या मूल्यमापनात झालेली चूक अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल करू शकते म्हणून माल साठ्याचे मूल्यमापन काळजीपूर्वक करावे लागते आता माल मालसाठ्याच्या मूल्यमापनात झालेली चूक म्हणजे कधीकधी आपल्या व्यवसायात असणारे जे, जे वस्तू वगैरे असतात मध्यम अर्धसिद्ध किंवा अंतिम वस्तू ह्याचं जेव्हा आपण मोजमाप करत असता ते मोजमाप करत असताना जर थोडं जरी चूक झालं तर मग अंतिम वस्तू जे आहे ते आपल्याला पाहिजे तेवढा मिळत नाहीत कुठं ना कुठं चुका होत असतात तुम्ही इंटरनेटवर अनेक व्हिडिओज वगैरे बघत असता जिथं मध्ये काम करणारे जे लोक वगैरे आहेत ते व्हिडिओज टाकत असतात ज्याच्यामध्ये अ मशिनीद्वारे आल्लूला साफ करण्यात येतं आणि ते मशीन जे असते खराब आल्लू असतं तर ऑटोमॅटिक बाजूला काढत असते किंवा चिप्स कंपनी असते चिप्समध्ये पॅकेटमध्ये चिप्स, चिप्स वगैरे भरत असताना ऑटोमॅटिकली ते पॅकेट होत असतात आणि खराब जर एखाद्या एक पॅकेट झालं तर त्या मशीनीसाठी तिथे एक माणूस बसलेला असतो आणि तो लगेच खराब पॅकेट बाजूला करून चांगले पॅकेज जे आहेत ते बॉक्समध्ये भरत असतो म्हणजेच मालसाठ्याचे मूल्यमापन करत असताना योग्य पद्धतीने करावं लागेल जे तुमच्या उत्पादनामध्ये इन्ग्रेडियंट तुम्ही मिक्स करायला ते योग्य प्रमाणात मिक्स करावं लागतील थोडं जरी त्याच्यामध्ये बदल झालं तर मग उत्पादन जे आहे ते योग्य प्रमाणात निघत नाही हा प्रश्न तुम्हाला आठ मार्काला येऊ शकतो आठ मार्काला आलं तर प्रस्तावना एक मार्कासाठी व्याख्या एक मार्कासाठी आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या ज्या व्यावहारिक अडचणी आहेत त्या एकूण व्यावहारिक अडचणीपैकी तुम्हाला फक्त आणि फक्त सात कोणतेही सहा ते सात लिहायचे आहेत मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की माइंड मॅप काढा त्याच्यामध्ये सगळंच अकरा पॉईंट लिहून टाका एक्सप्लेनेशन जे आहे तुम्ही सहा ते सातचं केलात तरी चालेल बस दॅट इट एवढंच लिहायचं आहे आणि मग तुम्हाला ॲटोमॅटिकली आठ मार्क पडतात यावर्षी येऊ शकतो का तर डेफिनेटली चान्सेस जास्त आहेत की राष्ट्रीय उत्पन्न दोन हजार तेवीसच्या एक्झामला येऊ शकतो चोवीस पंचवीसला कोणता येतील ते त्यावेळेस मी तुम्हाला अपकमिंग क्लासेसमध्ये सॉरी दोन हजार चोवीसच्या बोर्डामध्ये येईल पंचवीस सव्वीस ला कोणतं येऊ शकतो मी तुम्हाला ऑन द टाइम आल्यावर सांगेन ओके आजच्या व्हिडिओसाठी एवढंच व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायचं काहीही डाउट असेल तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला डाउट्स विचारायचे आहेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर ह्याच्या अगोदरच्या सर्व चॅप्टर व्हिडिओ टाकलेले आहेत नक्की व्हिडिओ पहा चढाबा बाय टेक केअर अँड स्टे कनेक्टेड